नमस्कार, मी पूनम। आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। बुलढाणा जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियान हे ब्रीद वाक्य फक्त नावापुरतेच असल्याचं समोर आले असून यामुळे शाळेतील लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांच्या वॉल कंपाऊंडच्या आतील मोकळ्या जागेत जागोजागी पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहेत। घाण पाण्यामुळे त्यावर डास, मच्छर यांचे प्रमाण वाढले आहे। यामुळे शाळेतील मुलं व अंगणवाडीतील लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो। शाळेतील या साचलेल्या पाणी, डास, मच्छर या स्वच्छतेचे संबंधित समस्याकडे शिक्षण अधिकारी व आरोग्य विभाग यांनी लक्ष देऊन सोनेवाडी येथील शाळेतील स्वच्छते संबंधित समस्यांकडे शिक्षण अधिकारी व आरोग्य विभाग यांनी लक्ष द्यायला हवे। सोनेवाडी येथील शाळेतील व अंगणवाडी समोरील स्वच्छतेचा प्रश्न मोकळा करावा असे गावातील रयत क्रांती संघटनेचे विलास तायडे व गावकऱ्यांची मागणी आहे। प्रतिनिधी फारूक युसुफ शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क। गेल्या 4 वर्षात नवीन जलवाहिनींच्या कामाची 25 लाखाची फाईल मंजूर होत नसल्याने हताश झालेल्या बसपाच्या नगरसेविका सोनाली अहिरे यांनी महासभेत आवाज उठवला। रस्ते, उड्डाणपूल आदी कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या कामाच्या फाईली मंजूर केल्या जातात, पण पिण्याच्या पाण्याची फाईल मंजूर का केली जात नाही असा सवाल अहिरे यांनी उपस्थित केला। पाण्याची फाईल, पाणी म्हणजे एक जनतेसाठी खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आज मी आयुक्तांना वारंवार भेटली, कितीक आयुक्त आले, कितीक आयुक्त गेले। पाणी इतका गंभीर प्रश्न असताना माझ्या वार्डामध्ये हप्त्यातनं फक्त 2 पाणी येते आणि माझी जी जनता आहे ती जनता फक्त 4 पाणी साठवून ती पिते, त्याच्याने ती आजारी पडते। त्याच्याने माझ्यावरती म्हणजे भरपूर वेळेस माझ्या वार्डामध्ये मोर्चे आल्यानंतर मला वारंवार विचारतात, मॅडम तुम्ही आम्हाला पाणी द्या, पाणी द्या। मी कुठून देणार पाणी? ज्यावेळेस मी इथे पाठपुरावा करते प्रत्येक वेळेस माझ्या फाईलीवरती चर्चा प्रत्येक वेळेस का? त्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। ज्यावेळेस तुम्हाला एखादा उड्डाणपूल बनवायचा असतो आयुक्तांना किंवा रस्ता बनवायचा असतो, त्यावेळेस त्यांना चर्चा सुचत नाही। त्यावेळेस ते 1-1.5 कोटीचा तो ज्या निधी द्यायचा असतो तर डायरेक्ट मंजुरी घेऊन देऊन टाकता। माझी 25 लाखाची फाईल 32 लाखाची फाईलवरनं तुम्ही तिला 28 करून 25 आणलं, मान्य आहे मला, त्या सगळ्या गोष्टी मान्य आहे। फक्त माझी एकच कळकळ आहे, माझ्या जनतेला पाणी द्या। आज पाण्यामुळे माझे आज पावसाळ्यामध्ये इतकं पाणी असूनसुद्धा त्यांना पाणी भेटते पण ते घाण भेटतं। सभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय तो सदस्यांकडनं मांडला गेला, ज्याच्यावर सभा दोघी मांडली गेली, तो विषय होता की नगरसेवकांच्या नागरी कामांच्या फाईली मंजूर होत नाही। जे गेल्या 4 चार 25 लाखाची पाणी खात्याची फाईलची, पाणी हे जीवन आहे लोकांसाठी, ती फाईल मंजूर झाली नाही म्हणून सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेविकेला सभागृहात आसवड आणायला लागली। त्याचबरोबर सत्ताधारी पक्षाचे भाजपच्या गटनेते विकास म्हात्रे यांनी जी सभा दोघी म्हटली होती की नगरसेवकांच्या फाईली होत नाही, हे सगळं बघता हे निश्चित आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि सेना यांचं जे यांची जी युतीचं शासन आहे हे पूर्णतः फेल आहे। हे राज्य शासन, राज्यात त्यांची सत्ता आहे, राज्य शासनाकडनंही कुठले पैसे आणू शकलेले नाही। त्याचाच अर्थ कल्याण डोंबिवलीकरता भारतीय जनता पार्टीचं युती सरकारमध्ये राज्यातला असो का महापालिकेतला असो हे पूर्णतः फेल आहे। नगरसेवक हतबल आहेत, साधी साधी कामं होत नाही, नागरिक सगळ्या विकास कामांपासून वंचित राहत आहेत। त्यामुळे ह्या सत्ता म्हणजे आता नागरिकांना हा प्रश्न पडला असेल की यांना सत्ता सोपवून आम्ही नक्की केलं आहे। आयुक्तांकडूनही अपमानास्पद वागणूक मिळाल्याने नगरसेविका अहिरे महासभेत अक्षरशः रडल्या। मात्र आयुक्त गोविंद बोडके हे बाहेर गेल्याने सभागृहात उपस्थित नव्हते। महापालिकेचे बजेट 2000 कोटींचे असताना 4 जलवाहिनीच्या 25 लाखाची कामाची फाईल मंजूर होत नसल्याने सर्वपक्षीय नगरसेविकांनी प्रशासनाला चांगलेच धाऱ्यावर धरले। प्रशासनाकडून नगरसेविकांची कामे होत नसल्याने महासभा तहकूब करण्यात आली। प्रतिनिधी दीपक पाकूळसह आधार न्यूज मुंबई डेस्क। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर सेवा कार्यालयाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने ठाण्यात सामूहिक स्तोत्रमंत्र पठणाचा विश्वविक्रम तसेच वृक्षारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले। मानपाडा येथील संकेत विद्यालयात हे शिबिर पार पडले। संपूर्ण देशातील श्री स्वामी समर्थ केंद्र व उपक्रमात सहभागी झालेल्या काही शाळांमधील विद्यार्थ्यांकडून एकाच दिवशी आणि एकाच वेळी सामूहिक पद्धतीने त्यांचं स्मरणशक्ती व एकाग्रता व मानसिक विकास साधणारे स्तोत्र मंत्रांचे सामूहिक पठण घेण्यात आले। सर्वांना
शिक्षण संस्कार शिबिर जे इथे के झालं त्र्यंबकेश्वरून आलेल्या टीचर्स आहेत आणि त्र्यंबकेश्वरची संस्था आहे तिथं त्यांनी विश्वविक्रम केला आहे. आपण त्यांना विचारूया विश्वविक्रमाबद्दल आणि त्यांच्या उपक्रमाबद्दल. काय सांगा मॅडम? हे जे आमची गुरुपीठ आहे हे अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ आहे जे त्र्यंबकेश्वर इथे आहे आणि त्यांच्या मार्फत अनेक केंद्र आमच्या इथे चालतात. त्यातलं ठाणा केंद्रामार्फत आपण बालसंस्कार विभाग तसेच मुलांसाठी युवा प्रबोधन विभाग घेतो. शिक्षकांसाठी आपण शिक्षक मानले असे विविध उपक्रम घेतो. आज जो उपक्रम होता तो बालसंस्कार विभागाअंतर्गत विश्वविक्रमी स्तोत्रमंत्र पठणाचा एक उपक्रम होता ज्याच्या अंतर्गत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभरात आज 21 जुलै 2019 रोजी 11:45 ते 12:15 संपूर्ण भारतभरात एकाच वेळी सर्वत्र सर्व मुलांनी हे स्तोत्रमंत्र पठण केलेलं आहे. आज इथे जो आमच्या विद्यालयामध्ये उपक्रम साजरा झाला तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगला उपक्रम होता. कारण आजकाल विद्यार्थ्यांना संस्काराची गरज आहे आणि ते आपण आज ह्या संस्थेच्या मार्फत किंवा हे जे सेवेकरी आहेत त्यांच्या मार्फत मुलांना त्यांनी खूप चांगलं मंत्र आणि स्तोत्र शिकवले त्याबद्दल मी आभारी आहे त्यांचा. आणि एक चांगला उपक्रम आमच्या शाळेत झाला त्यामुळे मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. एरियामध्ये किंवा TMCच्या स्कूलमध्ये जे उपक्रम चालवतो आणि अध्यात्मामधून जे आपल्याला स्तोत्रांचा जो लाभ होतो ब्रेनमध्ये किंवा सगळीकडे जो त्याचा स्तोत्राच्या गुंजनाने जे मुलांना फायदा होतो त्यासाठी हे बालसंस्कार केंद्र फार मोठं कार्य करतं आणि त्याचं महत्त्व आज ज्या मुलांना कळत आहे त्याचा फायदा त्यांना भविष्यामध्ये नक्कीच होतो. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हे गेल्या अनेक वर्षापासून बालसंस्कार विभागामध्ये कार्य करत आहे. संस्कार टिकले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर आपल्या सगळ्यांची राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र म्हणजे आपल्या सगळ्यांची कुटुंब आहेत. कुटुंब व्यवस्था जर टिकवायची असेल तर संस्कार टिकणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. वृद्धाश्रम हे समाजाला असलेलं श्राप आहे आणि ते शापाला मुक्त करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते बालसंस्कार केंद्र करतं आणि त्यामध्ये त्याची पहिलं बीज म्हणून हे स्तोत्रमंत्र पठणाचं आपण जागतिक विक्रमासाठी आपण केलेलं आहे. जागतिक विक्रम हे एक जरी माध्यम असलं तर त्याचा मूळ हेतू हा स्तोत्रमंत्रांचं आणि संस्कार वर्गाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं हाच उद्देश आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमदार संजय केळकर यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केले. ठाण्यातील बालकुंभ पाडा क्रमांक 1 येथील TMC शाळा क्रमांक 60 येथील विद्यार्थ्यांना हे वाटप करण्यात आलं. अशा गोष्टी त्यामध्ये उपयोगी होणार शाळेमध्ये आपण केळकर सरांनी ज्या वह्या वाटप केल्या त्यांच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा चालू तर काय सांगणार आहे दरवर्षी या वह्या वाटप मोफत वह्या वाटप आम्ही दरवर्षी करतो गेली 14 वर्ष करतोय. पूर्वी ग्रामीण भागातल्या आदिवासी गावांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये पण आम्ही पाठवत होतो. आताच्या गेल्या दशकामध्ये या शहरामध्ये जे गरजू आहेत गरीब आहेत ते हुशार विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांच्या याद्या बनवून 14 ठिकाणी आम्ही या शहरामध्ये हा महिनाभर हा भव्य वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असतो जेणेकरून त्यांचा ज्ञानार्जनाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आमचा देखील एक हातभार लागावा आणि त्यांना एक प्रकारचं एक सहकार्य राहावं अशी वह्यांच्या माध्यमातून सर्व देखील आम्ही वाटप करतो. आणि या वर्षापासून आम्ही नवीन एक योजना चालू केली आहे जी खूप हुशार मुलं आहे त्या हुशार मुलांना काही वेळेला पुढच्या शिक्षणाकरता 11वीनंतर त्यांना आर्थिक मदत लागते किंवा त्यांना पुढच्या दृष्टीने काही साहित्य लागतं
अशी आम्ही 300 मुलं निवडलेली आहेत त्यांचे फॉर्म भरलेले, त्यांना आम्ही दर 3 महिन्याने स्कॉलरशिप देऊ, अनुदान देऊ, जेणेकरून त्यांचं शिक्षण जे आहे ते विनाखंडित चालू आहे. कॅमेरामन सुषमा पालवेसह चंदन पाटील, आधार न्यूज. अमळनेर तालुक्यात पांढरसरे धरण हे सुमारे 1955 पासून मंजूर झाले आहे. या धरणाने तालुक्यातील बराच भूभाग व्यापला आहे. धरणाच्या आजूबाजूची गावे उठवण्यासाठी शासनाने या गावच्या लोकांना नोटिसा दिल्या, मात्र त्यांना पैसे न मिळाल्याने गावकरी तेथेच वास्तव्यात आहे. आणि यापैकी सात्री हे गाव, या संदर्भात काही दिवसांपूर्वी 35 शेतकऱ्यांना न्याय मिळाला, तर काही शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे. घरे बडकी झाली आहेत, तरी देखील लोक तिथे घरे बांधू शकत नाही आहेत. तसेच येथील रहिवाशांना पावसाळ्यात सात्री गावात एसटी बंद झाल्याने किमान 1 किलोमीटर दूर डांगरी गावात या लोकांना पायपीट करून जावे लागते. लोकप्रतिनिधी फक्त मतदानापुरताच या गावचा वापर करीत असतात, नंतर गावाकडे कोणी फिरकत देखील नाही. सध्या परिस्थिती जर पाहिली तर या गावात कोणत्याही पुढारी जायला तयार नाही. जवळजवळ 70 वर्ष धरणाच्या मंजुरीला झाले, तरी देखील एकही लोकप्रतिनिधी धरणाचं काम पूर्ण करू शकले नाही व या लोकांच्या अडचणी सोडवू शकत नाहीये. प्रतिनिधी समाधान महिराळेसह, आधार न्यूज, मुंबई. ठाण्यातील येऊर हिल्स येथे रविवारी द कॅनिंग कॅफे आर्टिस्ट अच्युत पालक यांचे अम्ब्रेला पेंटिंग वर्कशॉप झाले. हे वर्कशॉप जंगल कॅम्प परिसरात निसर्गाच्या सानिध्यात पार पडले. या वर्कशॉपला गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवली. असा उपक्रम आहे अच्युत पालकजी यांच्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान. कलाकार असतात परंतु नाविन्यपूर्णता ज्याच्यामध्ये आहे अशी कला नेहमी अच्युत तुम्ही प्रमोट केलेली आहे. आणि एक कोकणाला ज्याचा अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि मला वाटतं तळेकर साहेब असतील, हालेकर असतील, ही सगळी माझ्या मतदारसंघातली आणि जिल्ह्यातली मंडळी आहे. त्याच्यामुळे एक अभिमान वाटतो की काहीतरी नवीन अशा उपक्रमांना ही लोक प्रोत्साहन देतात. आणि ज्याला क्रिएटिव्हिटी आपण म्हणू शकतो, प्रत्येक माणसांमध्ये क्रिएटिव्हिटी असते. पाऊस पडतो आहे, मनात रंग असतात, कविता असतात, शब्द असतात, व्यक्त करायची भावना प्रत्येकाकडे असतो. मग प्रत्येकजण कुठेतरी एकमेकाला घाबरत असतो. छत्रीवर रंग उधळायचे आहे, मनातल्या कविता टाकायच्या आहे आणि आपली छत्री घेऊन आपण पावसात जायचं आहे. हा आत्मविश्वास बनवण्यासारखा असतो. कारण मुलात मुलांमध्ये मुलांसाठी मुलं घाबरतात. आता एक छोटी मुलगी आहे, ती नुसते रंग फेकायला लागले. मी तेच म्हटलं की आपण मुलांना काय चित्र काढायला देतात, सारखं कॉम्प्युटरच्या मागे लागलो आणि अभ्यास कर, ह्या क्लासला घाल, त्या क्लासला घाल, त्याच्यापेक्षा हा जो बालिशपणा असतो, बालपण असतं, हे सगळं मोठ्या माणसांचं नाही, छोट्या माणसांचं एकत्र होऊन काम चाललं आहे. तुम्ही कधी तिथे सगळ्या मुलांकडे बघितल्यानंतर लक्षात आलं असेल, भारती आचरेकर आहे, राणीवर माया वंदना गुप्ते आहे, आणखी दोन काही लोक आहेत, देशपांडे आहेत, ही सगळी माणसं आज रंगामध्ये खूप छान राहून निघाली आहे. आणि मला वाटतं की हेच आयुष्यात मला वाटते गरजेचं आहे. आणि छान निसर्ग आहे, आणि या निसर्गात परत आम्ही यांना खास जेवणाची सुद्धा चुलीवरच्या जेवणाची खास व्यवस्था ठेवलेली आहे. तर हे मला असं वाटतं की हे कुठेतरी माणसाने आता करण्याची गरज आहे, अन्यथा माणूस माणसाला विसरणार. माणसाचा स्वतःचा जन्म हा आपल्याला असा वाटतं की आपल्याला ट्रेनमधलाच आहे, फक्त प्रवास करतो तेवढंच आहे, पण वेळ मिळाला तर निसर्गाच्या सानिध्यात यायला आणि त्याने काम केलं पाहिजे आणि मजा केली पाहिजे. डबल गर लहान मुलांसोबत ज्येष्ठांनीही या कॅम्पचा मनमुळात आनंद लुटला. एकीकडे सुरू असलेला पाऊस आणि छत्रीवर होणारे रंगांची उधळ, एकंदरच आजूबाजूला असणारा नयनरम्य वातावरण यामुळे वर्कशॉपचा आनंद घेण्यास जास्त मजा आली असे मत येथे उपस्थित सर्वांनीच व्यक्त केलं. बहुत बढ़िया है, मज़ा आ गया. एक्चुअली मैं सूरत से आई हुई हूँ और हाँ, और अच्युत सर से बहुत प्रभावित हूँ और उनसे ही कैलीग्राफी भी सीखी हूँ. छान प्रकारे हा छोटी पेंटिंग केलेली आहे. तुम्ही विचारलं त्यांना कसं वाटतं?
ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, भारती आचरेकर तसेच बिग बॉस फेम शर्मिष्ठा राऊत यांनी या कॅम्पला हजेरी लावली आणि रंगांचा आनंद घेतला. आपण अजून पालव यांच्या कॅलिग्राफी या वर्कशॉप मध्ये आहोत. इथे आता आपल्या बरोबर वंदना गुप्ते मॅम आहेत. आपण त्यांना विचारले पावसाच्या छत्री कॅम्पला आले आहे. अच्युत पालव अतिशय उत्साहोत्सुक यायची, जबरदस्त पहिल्यांदा इथे आला आहे. सुंदर हवामान आहे इथे, छत्री रंगवत आहे. ॲक्च्युली इट्स अ व्हेरी व्हेरी रोमॅन्टिक. मला असं वाटतं की मला फिरून येईल आणि माझ्या हाताने मी छत्री रंगवणार आणि माझ्या हाताने मी ती वापरणार याचा एक वेगळाच आनंद होतो आहे. आणि खूप छान इकडे करतायत, काहीच करू शकत नाही इकडे, कारण लिहायला वाचायला काही पेपर पेन्सिल काही नाही आहे. त्यामुळे मी त्यांचं दुःख समजू शकते, कारण मीही तिकडे होते आणि मला माहिती आहे. त्यामुळे हे याचा काही उपयोग होत नाही. तिकडे फक्त एकमेकांची गॉसिप करा, एकमेकांना इमोशनल सपोर्ट द्या आणि खूप छान छान नाती जोडा, जी बाहेर येल्यावर आल्यावरही तुम्हाला खूप मदतीची आणि उपयोगी ठरतात. माणसं जोडा, मी एवढं सांगेन. इच्छा होती ही पेंटिंगमध्ये अतिशय वाईट आहेत, पण हे अशा छत्रीवर पेंटिंगचा काही प्रश्न येत नाही. खूप सुंदर वाटेल तिथं पेंट करता येतं म्हणून फार मजा वाटली. आणि त्यातही जंगल कॅम्प होता म्हणून आम्हाला आणि मजा वाटली. म्हणून मी सगळ्यांना घेऊन आले. पावसाची रिम जिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आरज छान छान सातरंगी कमान अमानी खाली जाणार. तर ह्या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.